सरकार ची आज पळकुटी 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 वेळकाळी 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 भूमिका आज माननीय न्यायालयाने पुन्हा तंबी दिली की पुढच्या सुनावणीच्या आधी अफिडेविट द्या. आज सरकार पुन्हा रिकाम्या हातानं आणि सांगत आणखीन वेळ द्या. परंतु आम्ही माननीय न्यायालयाला 107 झालेले आत्महत्यांचा किस्सा वाचवला. 350 कोविड मध्ये शहीद झालेल्या कष्टकरांची बाब माननीय न्यायालयासमोर ठेवली. माननीय न्यायालयाला आम्ही दाखवून दिलं की माननीय न्यायालय सरकारचं असं वर्तन आहे की एकाही मृत्यू पावलेल्या म्हणजे कष्टकऱ्याच्या घरी ते जात नाहीत आणि सरकार कंपन्सेशन 50 लाख सुद्धा देत नाही. माननीय न्यायालयाने आज ठणकावून सांगितलंय की स्पष्टपणे जे कष्टकऱ्यांचा मृत्यू झाला 350 कोविडचा त्यांच्या 50 लाखाच्या संदर्भातल्या क्लेमचा 2 दिवसात अर्ज घ्या आणि तातडीने ते क्लेम पूर्ण करा. त्यासोबतच आज माननीय न्यायालयाला आम्ही हे दाखवलं की मुख्यमंत्री उद्धव शरद पवार असतील किंवा परिवहन मंत्री हे पूर्ण बिझी आहेत, कारण त्यांच्यावर 100 थाळी पडल्यात. परिवहन मंत्री हे बिझी आहेत 100 एकरामध्ये. ते त्यांच्या फ्लॅट मध्ये आणि त्यामुळे त्यांना वेळ नाही. परंतु माननीय न्यायालयाला आम्ही आज हे दाखवू शकलो की अशा परिस्थितीत कष्टकऱ्यांवर कारवाया या पुढे सुद्धा होऊ नयेत. त्यावर माननीय न्यायालयाने ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटला स्पष्टपणे सांगितलं या पुढे कारवाया पुढच्या तारखेपर्यंत करता येणार नाहीत. त्यासोबतच आज न्यायालयाला आम्ही हे आज गोष्ट सांगितली की आम्ही कामावर का जात नाहीत, आमचं डिप्रेशन लेवल काय, आणि अशा डिप्रेशन लेवलच्या परिस्थितीमध्ये आज सरकार आणखीन हे खोटं बोललं. मला माहिती नाही सरकारचे विधी विभागाचे प्रमुख याची दखल घेतील. मला सांगा, महाराष्ट्राला आणि देशाला हे माहिती आहे, मान्यवर सभापती निंबाळकर यांनी समिती स्थापन केली होती आणि त्या समितीमध्ये मान्यवर सगळ्याच राजकीय पक्षाचे पुढारी म्हणजे जयंतभाई पाटील असतील, नीलम गोरेताई असतील, श्री पडळकर असतील, सदाभाऊ खोत असतील आणि वेगवेगळे आमदार त्याच्यामध्ये होते. परंतु आज सरकारने नाम निराळे झाले, आम्हाला काही माहीत नसल्यासारखं सरकार बोललं. त्यासोबतच ते उघडं पडल्याच्या नंतर माननीय न्यायालयाने आम्हाला सांगितलं तशी जर समिती असेल तर ती उद्या 10 वाजेपर्यंत आम्हाला कळवा. त्यासोबत एक महत्वाची पाप आज तुम्हाला सांगू इच्छितो. ज्या कष्टकऱ्यांच्या प्रती ज्या आत्महत्या झाल्या ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव यांचं नाव आहे, त्या बाबतीत माननीय न्यायालयाने आज सांगितलंय क्रिमिनल प्रोसिजर कोड खाली गुन्हा दाखल करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव असतील किंवा जे कोणी जिम्मेदार परिवहन मंत्री असतील त्यांच्या संदर्भात आम्ही परस्यूट करावं. आम्ही माननीय न्यायालयाला सांगितलं, माननीय न्यायालय तुम्ही थोडं रागावल्यासारखं झालं तर हे पत्रकार लिहितील कष्टकऱ्यांवर रागावले न्यायालय. आणि त्यानंतर हे आत्महत्या वाढत जातील माननीय न्यायालय, हे आत्महत्या वाढत जातील. ज्यावेळेस आम्ही सांगितलं, माननीय न्यायालय परत स्तब्ध झाले आणि म्हणाले आम्ही काही म्हणलेलं नाही. माननीय न्यायालय म्हणाले आत्महत्या ह्या वेदनादायी आहे आणि आम्ही आदेशामध्ये म्हणणार झालो जे माननीय सभापतींच्या संबंधानं झालेली समिती सांगण्याचं सुद्धा धारिष्ट नाही. ही कोणती हे कोणतं हिंदुत्व, ही कोणती शक्ती, हे कोणतं हिंदुस्थानी प्रेम. मला आज हे म्हणायचंय सरकार एवढं खोटारडं वागून चालत नाही, किमान माननीय सभापतींचा तरी मान राखायला पाहिजेत होता. विलीनीकरणाच्या संदर्भात सरकार वारंवार काय म्हणत राहिलं, माननीय वकील नायडू म्हणत राहिले की आम्ही सगळं कन्सिडर करत आहोत, आम्ही सगळं हाऊसमध्ये ठेवत आहोत, 15 दिवसामध्ये करत आहोत. आणि एका बाजूला म्हणतायत की आम्ही तुमच्या मागण्या मान्य करतो तर दुसऱ्या बाजूला म्हणत होते आम्ही गाड्या चालू करतो, महामंडळाचे वकील म्हणत होते आम्ही गाड्या चालू करतो. कोर्टाने विचारलं आम्हाला, अहो
सामान्य नागरिकाचं काय चाललंय म्हणजे महाराष्ट्रात त्यांना गाड्या नाही, परंतु खाजगी गाड्या लावून जे आहे फायदा मलिदा करप्शन मात्र स्वतःच्या फायद्याचं होतं, हे सुद्धा आज आम्ही न्यायालयाला सांगितलं। म्हणून न्यायालयाने त्यांना न आमच्यावर कारवाई करण्याच्या संदर्भाने कोणते आदेश दिलेले नाहीत। आम्ही सांगितलं ज्या दिवशी गुजरले शरद पवारांच्या ह्याच्यात ते गुजरले तिथपर्यंत संप होता, ते संप संप म्हणत होते, त्यांना संप त्याच्यामध्ये आणायचा होता ऑर्डर मध्ये, तो संप सुद्धा ऑर्डर मध्ये आला नाही, तो दुखवटाच राहिला आणि दुखवटाच राहील, संविधान शिंकेल, विलीनीकरण होईल, याच्यामध्ये आम्हाला ती मात्र स्वीकार नाही।